नमस्कार, न्यूज डंका मध्ये मी महेश विचारे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, अभिनेत्री केतकी चितळे हे नाव आता महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशभर चर्चेत आहे. आणि तुम्ही पाहिलं की मध्यंतरीच्या काळामध्ये कशा पद्धतीने एकूणच कायदेशीर सगळ्या प्रक्रिया सुरू होत्या आणि त्यातून एक प्रकारे ताऊन सुलाखून निघाल्यानंतर जामीन मिळाला आणि केतकी चितळे या पुन्हा आपल्यामध्ये सर्वसामान्य सगळ्या लोकांमध्ये पुन्हा एकदा मिसळण्यास आता मोकळ्या झालेले आहेत. कोठडीतून त्यांची सुटका झालेली आहे. शरद पवारांच्या संदर्भात एका पोस्टवरनं हा सगळा गदारोळ झाला होता आणि त्या अंतर्गत केतकी चितळे या सगळ्या प्रकाशात आल्या या सगळ्या मुद्द्यावरून. आणि त्यामुळे त्यांच्याविषयी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या लिहिल्या गेल्या, बोलल्या गेल्या. आज न्यूज डंकामध्ये त्या या जामिनावर सुटून आल्यानंतर आपल्याशी संवाद साधताय, त्यांच्याशी जाणून घेऊया आपण त्यांच्या या गेल्या काही दिवसातल्या अनुभवांबद्दल. जवळपास 40 दिवस त्या कोठडीमध्ये आणि सगळ्या प्रक्रियेमध्ये अडकलेल्या होत्या. केतकीजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार, धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. धन्यवाद. सर्वप्रथम म्हणजे तुम्ही आता जवळपास 15 मे पासून ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अडकला होता. एकूणच सगळी 14 मे पासून तर 14 बरोबर. हा जो 40 दिवसांचा जवळपास कालावधी होता, म्हणजे एक महिना झालाच आहे, एक महिन्यापेक्षा अधिक काळ झाला, तर या सगळ्या दिवसांमधला तुमचा अनुभव काय होता नेमका? 41 दिवस होते एकतर. आणि माझा अनुभव म्हणजे एकतर खूप काही शिकायला मिळालं की तुरुंगवास जो आपण फक्त इतिहासात वाचलेला असतो की गांधीजी कसे तुरुंगवास त्यांनी सहन केला किंवा सावरकरांनी कसा सहन केला. सावरकर तर ठाणा सेंट्रल प्रिझन मध्ये त्याच ठिकाणी जिकडे मला मी ज्या तुरुंगात होते तिकडेच सावरकर पहिल्यांदाही होते. आपण फक्त ते पुस्तकात वाचतो, कधी आपण हा विचार नाही करत की आपण तुरुंगात जाऊ किंवा तिकडचं आयुष्य काय असतं. हे आपल्याला जोपर्यंत आपण साथ नाही तोपर्यंत खरंच कळत नाही. आणि ते जे जग आहे ते प्रचंड वेगळे, त्यामुळे त्या जगात मी खूप काही शिकले. मी एक भाषा शिकले नवीन, स्पॅनिश शिकले मी. काय झालं नेमकं ते भाषा शिकण्याबद्दल जे तुम्ही म्हणाला? काय होतं की जेव्हा तुमची केस अंडर ट्रायल असते तेव्हा तुमच्याकडे खूप वेळ असतो तुरुंगात. आणि आपण फक्त जर आपल्या केस विषयी विचार करत राहिलो तर आपण डिप्रेशन मध्ये जायचे खूप चान्सेस आहेत ऑब्व्हियसली, कारण आपण फक्त तो एकच विचार करत राहतोय करत राहतोय करत राहतोय. तर तसंच मला करायचं नव्हतं मुळात, कारण ते म्हणजे जसं म्हणतात इंग्लिशमध्ये आयडल माइंड इज अ डेव्हिल्स वर्कशॉप. तर तसं तर करायचं नव्हतं. मग तिकडे बऱ्याच अशा महिला आहेत, बोलिव्हिया मधल्या, व्हेनेझुएला मधले, नंतर अजून एक पोर्तुगल मधली आहे. तर मी त्यांना विचारलं, त्या एकमेकींशी स्पॅनिश मध्ये बोलायच्या, तर मी त्यांना विचारलं तुम्ही मला शिकवाल का. सो मला शिकवायला लागल्या. आणि नंतर तिकडे अशाही महिला आहेत ज्या आता 13वीला बसलेल्या आहेत पण त्यांना शिकवणारं कोणी नव्हतं. तर सुप्रिटेंडेंट साहेब जे आहेत त्यांनी विचारलं मला की तू शिकवशील का. म्हंटल हो, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे मी त्यांना शिकवतही होते. त्यामुळे सकाळी मी शिकवत होते, संध्याकाळी मी शिकवत होते. तुम्ही जरी हसत असलात ना तरी खरोखर ते जग जे आहे, कोणाची अशी इच्छा कधीच नसेल की आपण तुरुंगात जावं. मे बाकी क्रांतिकारकांच्या काळामध्ये होतं तो भाग वेगळा झाला, पण आता कोणत्याही कारणामुळे आपल्या घरातला कोणीही व्यक्ती तुरुंगात जावा अशी कोणाची इच्छा नसते. तुम्ही हा जो अनुभव घेतला तेवढ्या दिवसात, मी ज्यावेळेला ही पोस्ट शेअर झाली आणि त्यावेळेला तुम्हाला असं कधी वाटलं होतं की आपल्याला ही सगळी या प्रक्रियेतून जावं लागेल, 40 दिवस हा सगळा त्रास सहन करावा लागेल? एका फेसबुक पोस्ट मुळे तुम्हाला घरी डायरेक्ट म्हणजे 24 तासही झालेले नसताना असं
बेल टांग 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 बेल वाजलं आणि मी झोपत होते. इनफॅक्ट खरं सांगायचं तर मी दुपारी असे झोपले होते. जेव्हा बेल वाजली, दरवाजा उघडला तर पोलीस आहेत आपल्या दरवाज्यात आणि ते म्हणतायत चला निघायचंय आपल्याला. त्यामुळे असं कोणाला असं वाटणार आहे की एक आपण कॉपी पेस्ट केलेली कुठलीही पोस्ट असेल त्याच्याने आपण नुसते म्हणजे तुम्हाला स्टेटमेंट साठी नेतोय असं म्हणून डायरेक्ट अटक होऊन तारखांवर तारखा पडून अजून विविध नवीन काहीतरी केसेस आपल्या मागे लागून दर दिवशी आज तुझे 15 ठिकाणी केसेस आहेत, दर दिवशी आकडा वाढतोय केसेसचा. असं कोणालाच वाटणार नाहीये, मीच नाही, कोणालाच असं वाटणार शक्य म्हणजे कोणाला, आय डोंट थिंक कोणालाही वाटेल की आपण अटक होऊ आणि 41 दिवसानंतर आपण बाहेर पडू. 41व्या दिवशी आपण तेही जामिनावरती बेलवरती, त्यामुळे मला आताही बेल वाजून अटक होऊ शकते टेक्निकली लिगली स्पीकिंग. सो ज्या वेळी तुम्हाला आता तुम्ही बाहेर आलेला आहात पण पुन्हा एकदा ज्या वेळेला पहिला दिवस आठवतो ज्या वेळेला तुम्हाला कोठडीत नेलं आणि सगळी ती प्रक्रिया जी आहे त्याच्यामुळे कोठडीत काही दिवस राहणार असं म्हटलं जात होतं की बाबा आता चला ठीक 2-3 दिवस राहतील पण नंतर सुटका होईल, पण काय वाटत होतं, काय मनात होतं की आपल्याला अचानक एकदम एखादा माणूस तुरुंगात गेला ज्याने कधी ध्यानी मनी नसेल त्याच्या. ऍक्च्युली खरं सांगायचं तर मी पहिला जो एक तास होता मला जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये नेलं, चहा पाजला, पाणी पाजलं, तर म्हटलं मला काही कळलं नाही, ओके ठीक आहे कोणीतरी काहीतरी कंप्लेंट केली आहे किंवा काहीतरी आहे बाबा त्याच्यासाठी आपल्याला बोलवण्यात येतंय, ओके. मग नंतर कागद एक समोर यायला लागले, ह्याच्यावरती सह्या करा त्याच्यावरती सह्या करा. त्यामुळे एक तास पहिला तर म्हणजे मला काही समजून घेण्यातच गेला, समजलंच नाही काहीतरी, मी कन्फ्युज होते. आणि मग त्याच्यानंतर आय थिंक 11:30 पर्यंत म्हणजे तिकडून जेव्हा ठाण्याला नेलं तेही माहिती नव्हतं की आपल्याला कुठल्या तरी वेगळ्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत. सो त्याच्यानंतर मग ऍक्च्युली खरं सांगायचं तर मला नेक्स्ट डे रिअलाइज झालं, आपण असतो ना की त्या फ्लो मध्ये निघून गेलं पण ते आपल्या डोक्यात शिरायला थोडा कळायला की एक्झॅक्टली अरे बापरे ओके असं असं घडलंय त्याला. हा आणि एकदा रजिस्टर झाल्यावर म्हंटल ठीक आहे आता इलाज नाही आहे, संपेपर्यंत आपल्याला लढायचंय. बस नाही, तुमच्या सोबत कोणी होतं त्यावेळेला हे सगळं तुम्हाला कायदेशीर गोष्टी सांगण्यासाठी किंवा काय नेमकं करायचंय तुम्हाला, कोणत्या पेपरवर सह्या करताय किंवा काय नेमकं झालेलं आहे तुमच्या बाबत? नाही नाही, मला सांगण्यातही आलं नव्हतं, कोणीच सोबत नव्हतं, मला सांगण्यातही येत नव्हतं की कुठल्या कागदांवरती तुम्ही सह्या करताय. मला फक्त एवढा कायदा थोडासा आपल्या प्रत्येकाला माहिती असतो तेवढा कायदा मला माहिती होता की तुम्हाला आधी स्टेटमेंटसाठी बोलावलं जातं, डायरेक्ट उचलून नेत नाही. जर तुम्ही टेररिस्ट वगैरे असाल तर गोष्ट वेगळी आहे, पण एका नॉर्मल नागरिकाला असं उचलून कोणी नेत नाही एवढं माहिती होतं. पण आपल्याला असं उचलून नेलंय म्हटल्यावर मला काहीच तेव्हा नंतर नंतर एक एक गोष्टी कळायला लागल्या, कारण आपण वाचतो आपल्याला थोडीफार वाचन केल्यामुळे थोडीशी आयडिया असते, आपण काही एक्सपर्ट नसतो त्यात, म्हणजे अनलेस अँड अंटिल तुम्ही लॉयर असाल ऍडव्होकेट असाल तर तुम्ही त्याच विषयात विषय घेऊन तुम्ही शिकलेला आहात. पण थोडीफार कल्पना जी काही सामान्य नागरिकाला माहिती असते तेवढी माहिती होती. पण मग हा तेवढंच, बाकी माझ्याबरोबर कोणीच नव्हतं त्या क्षणी, डायरेक्ट उचलून घेतलं होतं मला. ज्यावेळेला तुम्ही कोठडीमध्ये होता त्यावेळेला म्हणजे आता अर्थात आपण नेहमी घरामध्ये ज्या पद्धतीने वावरतो अचानक कोठडीत गेल्यानंतर जेवण म्हणा किंवा सगळ्या ज्या काही आपल्याला गरजा असतात त्या पूर्ण करण्यासाठी आपण अशा ठिकाणी आलो जिथे आपल्याला अशा सुविधा
मिळणार नाहीत, त्यावेळेला तुमची काय भावना होती म्हणजे सगळे पाहत असताना हे आपल्यावर काय ओढवलंय संकट? मला फक्त एवढं माहिती होतं की प्रत्येक गोष्ट जी आपल्या आयुष्यात घडते ती काही कारणासाठी घडते, त्यातून आपण काहीतरी शिकत असतो. प्रत्येक ह्यालाही आपण एक अनुभव, यातून आपण काय शिकणार आहोत, आणि आपल्याला माहिती आपल्या विरुद्ध म्हणजे विरुद्ध अन्याय घडलेला आहे म्हटल्यावर आता जे समोर येईल त्याच्या त्याला तोंड देऊन म्हणजे यू जस्ट हॅव टू फेस इट आणि लढायचंय आपल्याला, त्याला सामोरं जायचंय. आता काही असो, कितीतरी गोष्टी, जसं तुम्ही म्हणालात आपलं घरी घरचं जेवण, घरी आपण जसं वावरतो जसे असतो तसं काही मिळणार नाहीये हे माहिती असतं आपल्याला, पण मग त्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे जे काय असेल ते आपल्याला सामोरं जायचंय. म्हटल्यावर एकदा काय डोक्यात आपण फिट केलं की मग काही नाही. तुम्ही म्हणजे आम्ही असं ऐकलं की तुम्ही ज्या वेळेला न्यायालयामध्ये तुम्हाला उभं करण्यात आलं त्यावेळेला स्वतःहूनच तुम्ही तुमची जी काय भूमिका आहे ती मांडली, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे भीती न बाळगता तुमच्या जे काय मनात आहे त्या पोस्ट बद्दल, ती पोस्ट मी डिलीट करणार नाही असं तुम्ही म्हणालात, तर ते तुम्ही करत असताना तुम्हाला समोर जेव्हा न्यायालयात सुद्धा तुम्ही प्रथमच गेला असाल, कशा पद्धतीने आपल्याला विचारतायत, काय विचारलं जाईल आणि आपल्याला काय बोलायचंय, तर यावेळेला कसं तुम्हाला तुमच्या मनात काय भावना नेमक्या त्यावेळेला उमटत होत्या? आपली जर चूक झाली असेल, आपल्याकडून काहीतरी चूक घडली असेल तर माफी मागावी, त्वरित माफी मागावी. पण मला माहितीये मी चुकलेलं नाहीये, तर मग आता जे काय होईल सत्याचं, सत्य जे असतं त्याचा तुम्हालाही माहितीये तो रस्ता खडतर असतो, कठीण असतो, पण शेवटी सत्य समोर येत ना सगळ्यांच्या. त्यामुळे माझं फक्त एवढंच होतं की जे समोर घडतंय, जे जज पण बसले होते त्यांना मी माझी बाजू मांडली, त्यांनी ती नीट ऐकून घेतली नाही. नंतर त्यांनी त्यातलं काय ऑन रेकॉर्ड पेपरवरती काय लिहिलेलं आहे किंवा काय लिहिलेलं नव्हतं हे माझ्यापर्यंत पोचलं नाही. जेव्हा मी म्हंटल की मी स्वतः लढणार आहे तेव्हा मला FIR दाखवण्यात आला नव्हता, तेव्हा मी अंधारात होते कम्प्लिटली. म्हणजे FIR जर दाखवला असता की तुझ्या अगेन्स्ट बाई एवढं एवढं असं असं आहे, मला तर कोणी कंप्लेंट केली आहे त्या व्यक्तीचंही नाव सांगण्यात आलं नव्हतं. ते मला नंतर ऍडव्होकेट जोशींकडून कळलं की तुझ्या अगेन्स्ट ह्या या व्यक्तीने कंप्लेंट केलेली आहे आणि आता अजून 21 आहेत कंप्लेंट्स, FIR आहेत अजून 21 FIR. त्यामुळे म्हटलं आपल्याला आपल्या हातात काहीच दिलेलं नाहीये पोलिसांनी, मग जे सत्य आहे ते आपल्याला बोलायचंय आणि हीच भूमिका होती माझी. आता या सगळ्या काळामध्ये अर्थातच तणाव मोठा होता, एवढ्या सगळ्या FIR दाखल झालेल्या आहेत किंवा तक्रारी दाखल झालेल्या आहेत, तुम्ही एकट्याच आहात त्या ठिकाणी, पण तरी देखील ज्या ज्या वेळेला तुम्ही पोलीस स्टेशन मधनं बाहेर पडत होता त्या प्रत्येक वेळेला तुमच्या चेहऱ्यावर एक आनंद होता, समाधान होतं, किंवा कुठेही तुम्हाला असं ताण दिसतोय, तुम्ही अडचणीत सापडल्यात, कोणीतरी आपल्याला सोडवायला यावं अशी काहीतरी चेहऱ्यावर भाव असतात तसं अजिबात दिसत नव्हतं. मग त्याचं लोकांना कौतुक वाटवतो की एवढं हा जो अन्याय झालेला आहे असं तुमचं म्हणणं आहे, तर त्या तो असतानाही तुम्ही हे सगळं सहन करताय अगदी आनंदी चेहरे. आलिया मुलगासी असं हे सगळं आहे आता आपलं आहे समोर हे करायचंय, मग ते रडत करण्यापेक्षा हे आपल्याला सहन करायचं आहे, मग ते आपल्या हातात आहे, ते रडत सहन करायचंय का हसत सहन करायचंय, आपण त्यातून काय काय शिकतोय. माझा फक्त एकच हे होता आपण यातून काय काय नवीन शिकतोय, आज मी नवीन काय शिकले एवढंच फक्त माझ्या डोक्यात होत. मग त्याला रडत का सामोरं जायचं, रडत का बसायचं, ते आपण हसतही त्याला सामोरं जाऊ शकतो आणि रडून काय राहणार आहे. बरोबर, आपण नेहमी स्ट्रॉंग राहायचं आणि हसत सामना करायचा, लढायचं. जसं तुम्ही म्हणालात की तिकडे तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, स्पॅनिश लँग्वेज तुम्ही शिकलात काही प्रमाणात,
तर तसं तिकडे वावरत असताना लोकांशी म्हणजे तिकडच्या आजूबाजूचे जे कोणी कैदी असतील म्हणा पोलीस असतील यांच्याशी तुम्ही इतके दिवस त्यांच्याबरोबर बोलत होतात काय त्यांच्या संपर्कात होता तर त्याचा काय वेगळा अनुभव तुम्हाला आला? प्रत्येकाचे तिकडे व्यथा आहे, प्रत्येकावरती वेगवेगळे, म्हणजे आपण सर्व माणसं आहोत. एकच गोष्ट मला जी खटकली आहे, प्रचंड प्रमाणात खटकली आहे, ती म्हणजे जेव्हा हॉस्पिटलमध्ये कोणाला घेऊन जातो कुठल्याही आरोपीला, तेव्हा डॉक्टर ज्या पद्धतीने वागवतात ना ती खूप घाणेरडी पद्धत आहे. की म्हणजे गुरांना पण आपण, रस्त्यावरच्या कुत्र्याला पण आपण जास्त छान त्याच्याशी वागतो एवढ्या घाणेरड्या पद्धतीत डॉक्टर वागतो एका आरोपीशी. ते प्रचंड प्रमाणात चुकीचं आहे आणि हे मी शिकले. गुन्हा काहीही असो, हो गुन्हेगार आहेत, काही काही अट्टल गुन्हेगार आहेत, काही काही बायका, काही काही बायका माझ्यासारख्याही आहेत, काही काही बायकांना फसवण्यात आलेलं आहे, त्यांना माहिती पण नाही आहे की त्या आत का आहेत ते. हे पण तेवढंच सत्य आहे. पण प्रत्येकाला ट्रीटमेंट सेमच आहे, कारण सगळे नाही म्हटलं तरी सगळे आतमध्ये प्रत्येकाला एकच सेम ट्रीटमेंट पाहिजे. पण जेव्हा केव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं जातं, भले ते हेल्थ इश्यू साठी असो किंवा मेडिकल चेकअप साठी असो, तेव्हा ज्या पद्धतीने डॉक्टर तुमच्याकडे बघतो ती फार घाण पद्धत आहे. की म्हणजे ह्यांना जवळपास मेले पाहिजे ते लोक अशा नजरेने बघितलं जात. माणुसकी नाही उरत. मला स्वतःलाही आलेला आहे आणि बाकीच्यांचं पण ऐकलं, मी बाकीच्यांकडूनही ऐकलं आणि मला स्वतःलाही हा अनुभव आलेला आहे. त्यामुळे मी हा मांडू शकते, म्हणजे कोणा भलत्याकडून फक्त ऐकून मी हे बोलते अशातला भाग नाहीये, मी स्वतःही तो अनुभवलाय म्हणून. बरोबर. आता तुम्ही हे सगळं सोशल मीडियाचं जग आहे, पुन्हा एकदा तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होणार का की आता नको बाबा हे सगळं आपल्या मागे, हे सगळं अशा पद्धतीचं झंझट कोणाच्याही मागे लागू शकतं, त्यापेक्षा आपण शांत बसलेलं बरं. मला सध्या तरी अलाउडच नाहीये. आणि माझ्याकडे माझे फोनही नाहीये ना, माझ्याकडे माझा लॅपटॉप आहे, माझ्याकडे काहीच साधन नाहीये सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह होण्याचं. त्यामुळे आय होप रिटर्न ऑफ प्रॉपर्टी पटकन व्हावी एवढंच मी फक्त बोलू शकते. बरोबर. आणि गप्प बसायचं असतं तर मी आता तुम्हाला इंटरव्ह्यू दिला नसता. बरोबर. तुम्ही हे जे सगळे अनुभव आहेत ते काय लिहून ठेवणार आहात का, म्हणजे काय काय झालं तुमच्या बद्दल, कशा पद्धतीने तुमची काय कायच्या बद्दलची भावना होती, काय भूमिका होती तुमची, हे सगळं तुम्ही तिकडे काय लिहून ठेवलं? तर तुम्हाला हे सगळं जे काय अनुभव आला हा सगळा तुम्ही कुठे लिहून ठेवणार आहात का, की जेणेकरून आपल्याला आयुष्यातला हा सगळ्यात असा महत्वाचा कालखंड होता की जो 40 दिवस तुमचे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने एक प्रकारे वाया गेले, जे खरे तर तुम्हाला तशी अपेक्षाही नव्हती, पण तुम्ही लिहून ठेवणार का की जेणेकरून कोणाला तरी ते कळेल, त्याच्यामधनं काहीतरी त्याच्यामधनं ज्ञान प्राप्त होईल कोणाला तरी की बाबा हे काय घडलं होतं या व्यक्तीच्या बद्दल? ते ऑलरेडी लिहिलेलं आहे मी, म्हणजे इन डिटेल नाही पण प्रत्येक दिवशी काय काय घडत होत ते पॉइंटर्स ऑलरेडी मी वही मिळते तुरुंगात, वही आणि पेन तुरुंगात मिळत, तर त्यात मी ऑलरेडी लिहिलेलं आहे, ते आता व्यवस्थित लिहिणार आहे. तुम्ही आता या सगळ्या कसा अनुभव येतो, काय काय गोष्टी आपण टेकन फॉर ग्रांटेड करतो, हा जो सगळा अनुभव आलेला आहे तुम्हाला, तर यावर तुम्ही काय सांगू इच्छिता लोकांना जे तुमचे चाहते आहेत किंवा आता या सगळ्या प्रकरणामुळे तुमच्याकडे एका पद्धतीने वेगळ्या दृष्टिकोनातून बघताय की तुम्ही ज्या पद्धतीने लढा दिला, तर लोकांना काय सांगू इच्छिता तुम्ही? आपण जर चुकीचे नसू तर अजिबात खचू नये, लढत राहावं. सत्याचा मार्ग जसं मी आधी म्हणाले प्रचंड खडतर आहे, प्रचंड कठीण आहे, कारण तुम्ही प्रवाहाच्या विरोधात जाताय, त्यामुळे
सत्य हे कधीच सोपं नसतं लोकांपर्यंत पोहोचवणं, पण जर तुम्ही म्हणजे खरे असाल तर अजिबात खचून जायचं नाही, कारण कधी ना कधीतरी तुमचं सत्य बाहेर येतं और आखिर जीत सच की ही होती है आणि हे सत्य आहे. म्हणजे मला माहिती आहे मला पुन्हा कधीही अटक होऊ शकते परत, पण तरीही तुम्ही जी जिद्द दाखवलीत आणि ज्या पद्धतीने तुम्ही एवढे 40 दिवस हे सगळं या कायदेशीर प्रक्रियेतून गेलात, संघर्ष केलात, तर तो लोकांनी पाहिलेला आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या न्यूज डंकाच्या वतीने शुभेच्छा आणि पुन्हा आपण भेटत राहू. धन्यवाद. कारण आता तर ऍक्च्युली सुरू झालंय, कारण अजून केस संपलेली नाहीये, त्यामुळे मला फक्त ही बेल वरती बाहेर आहे, त्यामुळे अजून लढा बाकी आहे. बरोबर, धन्यवाद. हो, नक्की भेटू आपण पुन्हा. धन्यवाद, नमस्कार.